आज आपण बनवू भेंडी मसाला। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला मग सुरू करू। भेंडी मसाला बनवण्यासाठी मी ना 2 चम्मच तेल गरम करी घेतलं आहे कढईत। कढईला असं सर्व बाजून आपण तेल नाही घेऊ। आता एका कांद्याच्या 4 पोळी करी घेतल्या आणि त्याच्या अशा पाकड्या मोकड्या करी घेतल्या आहेत, त्या आपण तेलामध्ये तळी घेऊ। हलक्याशा तळी घेऊ आणि काढी घेऊ। कांद्याच्या पाकड्या काढी घेतल्या आहे। हे पहा, मी ना भेंडीला अशी मधून चिरमारी सण भेंडी कापी घेतली आहे। लहान भेंडी असली तर मागचा पुढचा भाग काढी सण असं मधून चिरामारी घ्या, आणि मोठी भेंडी असली तर मागचा पुढचा भाग काढी सण 2 तुकडे करी घ्या। आता आपण तेलामध्ये भेंडी टाकू। 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ टाकू आणि कालवी घेऊ। असं आपण एकसारखं कालवत भेंडी तेलामध्ये भुजी घेऊ। असे एकसारखे चालवत राहायची म्हणजे सर्व भेंडीचे तुकडे बरोबर भुजाई जातील। थोड्या वेळेस भुजणी असे म्हणजे अशी अर्धवट भेंडी शिजी जाईल। आता आपण भेंडी काढी घेऊ। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ पडला म्हणजे तुम्हाला लगेच समजेन। त्याच कढईमध्ये अजून 2 चम्मच तेल टाकू। तेल गरम झालं, आता एक कांदा बारीक कापी घेतलाय तो टाकी घेऊ आणि कांदा तेलामध्ये नरम होईन तर लोक भुजी घेऊ। पाहता कांदा नरम झाला आहे। 1/2 चम्मच हळद टाकू आणि 1/2 चम्मच हिंग टाकू आणि कालवी घेऊ। आता एक टमाटा बारीक कापी सण टाकी घेऊ। टमाटा नरम होईन तर लोक आपण तेलामध्ये भुजी घेऊ। पाच टमाटा नरम झाला आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू आणि थोड्या वेळ तेलामध्ये भुजी घेऊ, म्हणजे आलं लसूणचा कच्चापणा दूर होई जाईल। आता कोरडे मसाले टाकी घेऊ। 1/2 चमचा धने पावडर, 1 चमचा सपाटा मिरची पावडर, 3 चमचे लाल मिरची पावडर। तुम्ही मिरची पावडर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आता चांगलं कालवी घेऊ आणि तेलामध्ये मिरची मसाले भुजी घेऊ। आता पहा मस्त कालवी सण मिरची मसाले तेलामध्ये भुजाई गेले आहे। आता 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकू। शेंगदाणे भुजी सण कूट करी घेतलं आहे, ते टाकू आणि चांगलं कालवी घेऊ। तेलामध्ये भुजेल भेंडी टाकी घेऊ आणि कांद्याच्या पाकड्या तेलात तळल त्यानं आपण त्या बी टाकी घेऊ। चांगलं परत एकदा कालवी घेऊ। चांगलं कालवी घेऊ म्हणजे मिरची मसाले सगळ्या भेंडीला लागी जातील। आता 1/2 वाटी पाणी टाकी घेऊ। तुम्हाला जसा रस पाहिजे भेंडीचा तसा तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता। रेसिपी पाहता पाहता तुम्हाला कोणत्या भी क्षणाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी लई महत्त्वाचं आहे। पाणी टाकलं, चांगलं कालवी घेतलं, आता भाजीली उकडी येईन तर लोक आपण शिजवी घेऊ। आता मस्त उकडी फुटली आहे। आता 1 चम्मच गरम मसाला आणि स्वादानुसार मीठ टाकी घेऊ। आपण थोडंसं मीठ पहिले बी टाकेल होतं ते लक्षात घेसन टाकायचं, नाही तर जास्त वि जाईन भाजीमध्ये मीठ। गरम मसाला मीठ टाकलं, चांगलं कालवी घेऊ आणि झाकण ठेसन आपण भाजी चांगली 4-5 मिनिट शिजू घेऊ। मध्ये 1-2 दार आपण भाजी पाहिसन कालवी घेऊ। अशी भेंडी शिजेन तर लोक आपण भाजी शिजवी घेऊ। पा आपण अशी मस्त भाजी शिजवी घेतली, भेंडी अशी मस्त शिजली आहे। आता झाला आपला भेंडी मसाला तयार। या भेंडी मसाला तुम्ही नक्की करी पा। आपण लग्नामध्ये जसं भेंडी मसाला खातो ना तसंच लागते हे भाजी खायला, मस्त बनते एकदम। अशा या पद्धतीनं भेंडी मसाला तुम्ही नक्की करी पा। हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशी भेंडी मसाल्याची भाजी तयार आहे। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।